नमस्कार, मी डॉक्टर प्रीती. आज आपण ॲलोपेशियाबद्दल जाणून घेणार आहोत. केस गळण्याची भीती अनेकदा प्रत्येकाच्या मनात असते, कारण आपले केस हे आपल्या सौंदर्याचा एक अविभाज्य घटक आहे. सध्याच्या काळात लोकांची मुख्य समस्या केसांची आहे, ज्यामध्ये केस गळणे, केस पातळ होणे, पांढरे होणे, टक्कल पडणे, साई पडणे इत्यादी समस्या आहेत. चला तर मग आपण जाणून घेऊया, ॲलोपेशिया म्हणजे फक्त केस गळणे का? तर नाही, केस गळणे केवळ एक लक्षण आहे, तर ॲलोपेशिया हा एक आजार आहे ज्यामध्ये अचानक एखाद्या ठिकाणचे सर्व केस गळून जातात व त्या ठिकाणी छोटे गोलाकार केसविरहित पॅच तयार होतात. हा आजार केस निर्मितीच्या चक्रात व्यत्यय आणू शकतो. प्रत्येक व्यक्तीचे, स्त्री असो किंवा पुरुष, दररोज काही प्रमाणात 100 असे केस गळतात, पण ॲलोपेशियामध्ये ही गळती सामान्य प्रमाणापेक्षा जास्त असते. हा पॅच हेअर लॉस शरीरावर कोठेही आढळून येतो, परंतु याचा सर्वात जास्त परिणाम टाळूवर होतो. याला कोणतेही बंधन नाही. हा आजार कोणालाही कोणत्याही वयात होऊ शकतो. तर याची मुख्य कारणे काय आहेत? वय, लिंग, अनुवंशिकता, कॉस्मॅटिक्सचा अतिवापर, हार्मोनल इम्बॅलन्स, ताणतणाव, खाण्यापिण्याच्या सवयी, बदलती जीवनशैली, या सर्वांचा केसांवर कमी अधिक प्रमाणात परिणाम होत असतो. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, म्हणजेच ज्यांना सायकियाट्रिक इलनेस, कॅन्सर, HIV यांसारखे आजार असतात, त्या व्यक्तींमध्ये ॲलोपेशिया होण्याची शक्यता जास्त असते. केस गळतीनुसार याचे काही प्रकार आहेत, त्यामध्ये सर्वात प्रथम ॲलोपेशिया एराटा हा एक कॉमन प्रकार असून, यामध्ये टाळूवरील केस गोलाकार पॅचमध्ये गळून जातात. पॅचेसचा आकार जरी वेगवेगळा असला तरी काही ठिकाणी केस विरळ झाल्याचे आढळते. टाळूवरील केस गळणे सामान्य आहे, परंतु यामध्ये पापण्या, भुवया, दाढीतील केस देखील गळून जातात. दुसरा प्रकार म्हणजे ॲलोपेशिया टोटालिस, याच्यामध्ये टाळूवरील सबंध केस गळून जातात व टक्कल पडल्याचे आढळून येते. व तिसरा प्रकार म्हणजे ॲलोपेशिया युनिव्हर्सॅलिस, यामध्ये सबंध शरीरावरील केस गळ गळणाऱ्या केसांची पुन्हा वाढ होण्याची वृत्ती असते, परंतु ते वारंवार गळतात. काही केसेसमध्ये ॲलोपेशियाचा परिणाम नखांवर देखील झालेला आढळतो, ज्यामध्ये नखे तुटतात, ठिसूळ होतात. ॲलोपेशिया हा एक अनुवंशिक व ऑटोइम्युन आजार आहे. ऑटोइम्युन म्हणजे काय? तर आपलीच रोगप्रतिकारक शक्ती आपल्याच अवयवांवर हल्ला करते. ॲलोपेशियामध्ये रोगप्रतिकारक प्रणाली केसांवर, केसांच्या फॉलिकल्सवर हल्ला करते, परिणामी केस गळती वाढू लागते. याचे निदान त्वचारोगतज्ञांकडे केले जाऊ शकते, तसेच काही चाचण्या देखील करता येतात, परंतु ॲलोपेशियासाठी ठराविक असे कोणतेही निदान नाही. होमिओपॅथिक औषधे अशा ऑटोइम्युन आजारांसाठी एक चांगली उपचार पद्धती आहे, कारण होमिओपॅथिक औषधांद्वारे आपली रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या स्टिम्युलेट होते, ज्यामुळे केसांची होणारी अतिगळती थांबते व केसांची योग्य वाढ होण्यास मदत होते. होमिओपॅथिक औषधांनी केसांवर योग्य तो परिणाम, सकारात्मक परिणाम होतोच, परंतु केस गळाल्यामुळे कमी झालेला आत्मविश्वास, भीती, नैराश्य यावर देखील होमिओपॅथिक औषधे चांगले काम करतात. याचबरोबर आहार, केसांची निगा आणि व्यायाम याचा देखील आपल्याला फायदा होऊ शकतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.